राज्य के पूर्व ऊर्जा मंत्री और भाजपा नेता चंद्रशेखर बावनकुले ने फिर एक बार राज्य सरकार के दोहरे मापदंडों पर सवाल उठाए हैं। मुंबई और ठाणे जिले में एक व्यक्ति को दो दो रेमडेसिविर इंजेक्शन दिए जा रहे हैं, जिसमें हमें कोई एतराज नहीं है, पर जब इन्हें रेमडेसिविर की कमी नहीं हो रही है तो विदर्भ के साथ ये अन्याय क्यों हो रहा है, ऐसा सवाल बावनकुले ने खड़ा किया है। साथ ही पहले ही ऑक्सीजन की कमी है, जिले में बेड्स मिल नहीं रहे हैं और ऐसी स्थिति में भी अगर रेमडेसिविर की कमी होती है तो आने वाले मौतों के आंकड़े भयानक हो सकते हैं। इसलिए बावनकुले ने पत्रकार परिषद के माध्यम से ये कहा है कि राज्य के मुख्यमंत्री ने केंद्र से चर्चा कर विदर्भ के लिए ऑक्सीजन बेड्स और रेमडेसिविर की पूर्ति तत्काल की जानी चाहिए। मला वाटतं याचा फटका किती हॉस्पिटलला बसेल, किती रुग्णाला बसेल याचा अंदाज बांधता येत नाहीये। परवा मी सांगितलं होतं की ठाणे जिल्ह्यात मुंबई महानगरपालिकेमध्ये एका एका पेशंटला दोन दोन रेमडेसिविर देत आहे, त्यांनी चार चार द्यावे याबद्दल आमचं काही म्हणणं नाही, पण नागपूरमध्ये साठाच द्यायचा नाही। कालपर्यंत तर किमान दोन पेशंटच्या मागे एक तरी इंजेक्शन द्यायचे, काल तर साठाच दिला नाही आहे, आणि त्यामुळे रेमडेसिविर इंजेक्शन आणि ऑक्सिजनमुळे लोक मरत आहेत। आजचा उद्याचा आकडा जो काही येईल तो त्याचा अंदाज बांधता येणार नाही, एवढा मोठा आकडा येणार आहे। आणि त्यामुळं मला या ठिकाणी विदर्भाच्या सर्व मंत्र्यांना माझी विनंती आज आपल्या माध्यमातून आहे की तात्काळ आत्ता ते आता सरकारशी बोलावं आणि दोन तासाच्या आतमध्ये नागपूरमध्ये आणि विदर्भामध्ये रेमडेसिविर इंजेक्शनचा साठा उपलब्ध करावा, जेणेकरून आजच्या दोन तासामध्ये या सर्व हॉस्पिटलला हा साठा जाईल। सर्व मंत्र्यांनी विदर्भाचे एकत्र यावं आणि त्या ठिकाणी हा निर्णय करावा, अन्यथा जे पेशंट मरतील याला जबाबदार महाविकास आघाडीचं सरकार राहील।